महापौर पदासाठी शिवसेना आणि भाजपाकडून संख्याबळाची सर्व गणितं आखली जात आहेत. जास्तीत जास्त अपक्ष नगरसेवकांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून होत असताना अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा दिला आहे. गीता गवळींच्या पाठिंब्यामुळे भाजपाचं संख्याबळ वाढलं असून महापौर पदावरील दावा बळकट झाला आहे. वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चा झाल्याने गीता गवळी आता महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा देणार आहेत. गीता गवळी कोकण भवनात जाऊन गटनोंदणी करणार असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे. स्थायी समितीचे सदस्यपद आणि आरोग्य विभागाचं चेअरमन पद देण्याचं आश्वासन दिल्याने महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा देणार आहात असं गीता गवळी यांनी सांगितलं आहे. गीता गवळी शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता होती. त्यांनी शिवसेना भवनात हजेरी लावल्याने या पाठिंबा जाहीर करतील असं सांगण्यात येत होतं. मात्र गीता गवळी आणि एकनाथ शिंदे अनिल देसाई यांच्यातील बोलणी फिसकटली, ज्यामुळे कोणताच निर्णय न घेता गीता गवळी परतल्या. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे गीता गवळी माघार फिरल्याचं सांगण्यात येत आहे.